नमस्कार. आज आपण नुकतीच ज्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली ते गोपीचंद पडळकर यांच्या पडळकरवाडिया येथील घरात आलो आहोत. आज आपण त्यांच्या आईशी गप्पा मारणार आहोत. आज आपल्याला गोपीचंद पडळकर आमदार म्हणून समोर दिसत आहेत, पण ते आमदारकीपर्यंत पोहोचले त्यांच्या पाठीमागचा संघर्ष खूप मोठा आहे, पराकोटीचा संघर्ष आहे. इथल्या राजकीय टगेगिरीशी असेल, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी असेल, त्यांनी जो संघर्ष केला आहे तो संघर्ष आपण त्यांच्या आईकडून आज जाणून घेणार आहोत. त्यांनी काय काय सोसलं आणि काय काय भोगलं हा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण आज त्यांच्या आईशी गप्पा मारायला आलो आहे. आपण त्यांच्या आईशी संवाद साधूया. नानी, आज तुमचा मुलगा आमदार झाला आहे, तुम्हाला काय वाटतंय? मला मस्त आनंद झालाय. काय म्हणजे आनंद म्हणजे असं नेमकं काय वाटतंय? अजून मुरजा व्हावा, सगळ्या जनतेची सेवा करावी, सगळ्यांनी मागे त्याच्याला जावावं. यापूर्वी तुम्हाला वाटलं होतं कधी आपला मुलगा आमदार होईल असं? नाही. तुमची काय इच्छा होती, मुलांना आमदार व्हावं की आणखी काय व्हावं? मुलांना आमदार व्हायची इच्छा नव्हती, परिस्थितीच नव्हती, तर इच्छा कशीच करायची होती. काय वाटत मुलांना काय व्हावं वाटत? मस्त वाटायचं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, काय बी व्हावं, प्रतिनशिबाशी बट गावले डॉक्टर का झाले नाहीत? झालं नाही तर शाळा शिकला नाही. बरं, मला असं समजलं की ते एका मार्कासाठी परीक्षा देता आली नाही. एका मार्कातच परीक्षा दिली नाही, एक मार्क कमी पडला म्हणून परीक्षा दिली नाही. त्यावेळेस परिस्थिती कशी होती तुमची? तशी परिस्थिती लई नाजूक होती. बरं, घरची स्थिती काय होती? काय नाही, शेतात न करायचं, खायचं. काय काम करायचं तुम्ही? हीच पेरायचं, भांगलायचं, काढायचं, आणून घेतो मग खायचं. असं होत. घरी कोण कोण होता तुम्ही? घरी आम्ही तिघच, सभापती आणि मालक. पुन्हा सभापती गेला पोटाच्या माग. बर, आम्ही राहिलो तिघे. हळूहळू सभापतीनं 2 रुपये मिळले म्हणजे त्यानं पाठवून द्यायचं. कुठं गेले पोटाच्या माग म्हणजे? आपलं कुणाच्या तरी दुकानाकडे इकडे तिकडे. बर बर, त्यानं 2 रुपये येतील ते ह्याला द्यायचं, इकडे काय होईल ते ह्याला शाळेला द्यायचं. असं करत आपलं कटवलं. आज इतक्या मोठमोठ्या नेत्यांना अंगावर घेत आहेत, बड्या बड्या नेत्याशी पंगा घेत आहेत, लहानपणीचा स्वभाव कसा होता? हाय असाच हाय, लहानपणापासून असंच असाच. मग गावात भांडणं वगैरे करायचे का? भांडणं नाही ते बारकेपणी. बर बर, एक भाकरी जरी असली तरी सगळे देतच राहणार. बर, असंच करणार. तुमचे पती काय करायचे, त्यांचे वडील काय करायचे? शाळा मास्तर होत. कुठं? पारकरवाडीला. बर बर, इथं पारकरवाडीत. मग ते शिक्षक असताना मग परिस्थिती चांगली असेल की तुमची? पगारच नव्हता तर कुठले, आता झाले आता पगार. बर बर, कधी त्यांचं निधन कधी झालं? आता ते तरी मला गाव येतंय का वाचा येतंय का काय येतंय काय, म्हणजे कसे आजारी होते? मणकेत आपल्या पाणी असतं का माग पाठी, ती पाणी मेंदवाच गेल्याव ना, मेंदू पाक ही झाला, फाईल गेला. ऑपरेशन करून पाणी काढलं पर ते पाणी कमी झालंच. ते वारले तेव्हा गोपीचंद किती वर्षाचे होते? 8वी 9वीला शाळेला असेल. 8वी 9वीला. त्यांच्यानंतर हे सगळं घर संसार कसा, म्हणजे कसं चालवलं तुम्ही? असंच चालवायचं, एका वक्ताला कमी पडू, एका वक्ताला ना पडू. शेती वगैरे आहे तुम्हाला? होय, शेती भरपूर.
शेतात शेती करूनच घर चालवत होता, म्हणजे कुटुंबात मेन तुम्हीच होता? मीच। पाडबळ कुणाच होत का? कुणाच नव्हतं, ही दोन पोरं आपणच। बर, ते राजकारणात आले, त्यांचं भाषण आज महाराष्ट्र सगळा ऐकतोय, तुम्ही त्यांचं भाषण कधी ऐकलंय का? जर भाषणाला ऐकायला जाते, प्रत्येक भाषण ऐकायला जातात, काय वाटतं भाषण ऐकताना त्यांचं? मस्त वाटत, आनंद। आज तुमच्या मुलाचं भाषण अख्खा महाराष्ट्र ऐकतोय, टाळ्या वाजवतोय। ही इकडं बसणं जनतेची सेवाच करत आहे, कुणी पडलं असलं पडलं उचल, म्हातार कोतार पडलं उचल, सेवाच करत आहे आणि अजून बी सेवाच करत राहणार। त्यांच्या केस झाली, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यावेळेस काय अवस्था होती मागची कुटुंबाची? काय चल, दोघंच्या दोघं गेले आहो ना, आम्ही आपल्या सासू सुना घरात बसायचो, गप कुणाला सांगायचं? पोलीस यायचे का घरी? यायचे की मग काय? नाही, आम्ही नसायचो इथं। बर, भीती वाटायची का तुम्हाला? नाही भीती वाटायची, भीती वाटायची नाही, पर त्यांना गावायचं नाही असं ठरवायचं। काय काय सांगाल तेव्हाची परिस्थिती काय? पोलीस घरी यायची तेव्हाची? तर मग नुसती यायची, मग ते आम्हाला आमची त्यांची भेटच नाही तर कशाला आम्हाला ठेवाय? कसं काय भेट का नाही व्हायची तुमची? आम्ही आमची पोरं तकडे गेले म्हणून आम्ही त्यांनाशी हेच केलं नाही, यायची जायची। हां, तुम्ही पण लपून बसला होता? होय, मी गावली की पोरं गावलीच गी। हां, पोरासाठी किती दिवस लपून बसला होता? 5-6 दिवस होतो, 5-6 दिवस। म्हणजे असं वाटायचं का पोरणं राजकारण करू नये, राजकारण सोडावं, ती पोलिसांचा त्रास बघून असं कधी वाटलं का? नाही, तसलं त्रास देते लिहिन पोराशी असं तुम्ही का करताय म्हणलोच नाही आम्ही कवा। बर बर, की बाहेर एवढे शत्रू, इतकं राजकारणातलं वैर, म्हणजे पोलिसांचा त्रास, मग असं नाही कधी वाटलं का बाबा हे राजकारण बास करावं पोरानं, काहीतरी नोकरी करावी? नाही, नको म्हणून तर काय ती आहे ते होणारच, नको कुणाला म्हणायचं? आज मुलगा आमदार झालाय, आज एक मुलगा सभापती झाला सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा, दुसरा मुलगा राज्याच्या विधान परिषदेचा आमदार झाला, आज तुम्हाला तुमच्या पतीची आठवण येते का? मस्त येते, काय करायचं? आजचं हे सगळं सुख हे वैभव बघायला ते पाहिजे होतं असं वाटतंय का? मस्त वाटतंय। आमदार झालेला मुलगा आज त्यांनी बघायला पाहिजे होता, ते इथं त्याचं कौतुक करायला असायला पाहिजे होतं। ते काय म्हणायचं त्यांना, तुमचे मालक गोपीजन काय म्हणायचे, कशी आग मारायची? माझा मोठा होणार म्हणणार, मालक म्हणायचे असे भोवतची आली सजन मैत्र त्यांना म्हणणार, माझा मोठा डॉक्टर होणार आहे, मोठी मोठी अपेक्षा करायची। त्यांनी म्हटल्यासारखं आज तो मुलगा खरंच मोठा झालाय, गोपीचंदने अजून लग्न नाही केलं, म्हणजे तुम्ही कधी सांगितलं का लग्न कर सुनान?
आता सगळी सांगते ते मी सांगायची राहिली आहे अजून. सून आणावे असं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटते. काय चाललंय का लग्नाचं तसं काय? अजून काय नाही. आज तर नाही ना, आमदार झाल्याशिवाय लग्न करायचं नाही असं तर काय ठरवलो? आता त्याला माहीत. आता जऱ्यात सभापतींनी इतकं चांगलं घर बांधलंय, तिकडं गेस्ट हाऊस पण मोठं बांधलंय, मग तुम्ही तिकडं का जात नाही राहायला? जात नाही, पुढे सोडत नाही. हे तर ही बी महत्वाचं असतं या. बर, तकडे बी जाते, इकडे बी येते. तुमच्या डोळ्यात पाणी येते मावशी. पतींची आठवण येते तुमच्या. तुमच्या वाईट काळात नातेवाईकांनी पाहुण्यांनी तुम्हाला धीर दिला, आदर दिला? सगळी सारखीच परिस्थिती, कोण देत कोणाला? ती एक मेहुणी होती, ती आपली त्याला लागलं काय द्यायची? ही तर घरात माळव जरी नसलं तर ती त्याच्यापाशी द्यायची, तीच तेवढी. तुमच्याबरोबर ही पोर कामाला यायची का रानात? पोर कामाला मळ्यात यायची, काम करायची रानातलं. होय, सभापती शेड राखायचा. बर, बारका बी शेड असला जायचं फिरायला, असली तर दोघं बी जायचे. यांनी हॉटेल टाकलं होतं कुठं? नागजला. नागजला? होय. किती वर्ष होतं ते हॉटेल? 5 वर्ष. 5 वर्ष? म्हणजे 5 वर्ष यांनी हॉटेल तिथं चालू केलं. तर ते कधी बंद केलं परत? 5 वर्ष ही कळायला लागलं की ती हॉटेल बंद करूनच आली ती इकडेच आपली. बरं बरं. पुन्हा नाही चालू केलं. आता ते ज्यावेळेस येतील मुंबईतनं शपथ घेऊन, काय तुम्ही कसं स्वागत कराल त्यांचं? कसं आल्या म्हणून कसं करायचं? ते फिरतात महाराष्ट्रभर, सतत बाहेर असतात, तुमचा भेट कधी होती तुमची त्यांची? कवा तरी आठवण झाली तर इथं येणार, अशी इकडे तकडे भेट होत नसती. इथंच येतात? फोन येतो का? होय, रोज येतो फोन. रोज ते तुमचे रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला फोन करतात? होय. अजून काय म्हणजे या पोरांना अजून किती मोठं वाटतं तुम्हाला? काय व्हावं वाटतंय अजून? आता एवढंच बाद झालं मोठं. आता दुसरं नातू ही असंच मोठं होत 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 जाऊ द्या. नातवानी पण अजून मोठं. होय. आता लेकांचं बघितलं, आता नातवाचं बघा ना. हा पण आता लग्न करायला पाहिजे ना त्यांचं, त्यासाठी करायचं की हेजला दोघं आहे तर त्याला दोघं होऊन द्यायचं. आता आल्यावर सांगणार का पहिलं लग्न करा म्हणून? होय. त्यांच्या लहानपणाची एखादी आठवण सांगाल का कुठली? काय आठवण राहिली? नाही, ते नाटवण्यासारखं काय केलंच नाही. काय म्हणता तुम्ही त्यांना? सारखं सारखं काय सांगू.
लहानपणी काय करायचंच नाही, खोड तर कशाचे खोड सांगा, मोठे झाल्यास खोड झाली नाही ती अजून खोड नाही, ही आता राजकारणात दोन्ही बी कवा घरी भांडण आणलं नाही. आता तर राजकारणात आल्यावर कुणाला सोडत नाहीत, सगळ्यांच्या तुटून पडत आहेत, कुणाला घाबरत पण नाही. इथल्या आसपासच्या लोकांनी राजकारणातला त्रास दिला का? मी मस्त दिला भरपूर. काय काय केलं? तकडल्या तकडे आतल्या आता गपलेत, शिकडं कशाला येऊन देते. आता कुठलं काय नाही, आता व्यवस्थित आहे ते सगळे. तकंडली बाहेरली इथल्या आमच्या गावातल्या संबंधित काय नाही. काल सगळ्या गावात अनेक तालुक्यात गावोगावातनी तुमचा मुलगा आमदार झाला म्हणून घरावर गुढ्या उभा केल्या, घराघरातनी पोळ्या केल्या, सण साजरा केला, जऱ्यात लाडू बांधलेत लोकांनी 5 क्विंटलचे, ते लाडू घराघरात वाटणार आहेत. काय कसं वाटत होत काल तुम्हाला? मस्त आनंद वाटत. तुमच्या कष्टाचा सगळा पांग फिटल्यासारखं वाटत. कुठेच मुलं नाही ते अशी, तीन झाले ते तीन हिरत झाले. तिसरा कोण? तिसरा वारला थोरला सभापती. लहानपणी वारले 13वी शाळा शिकला. 13वी ते कशा नाही झाले? काय काय वेळी रक्तात हे झाली कळलं नाही, दुखण्यात काय. ती ही लहान होती तेव्हा. सगळी पोर तुमची कर्तव्यगार निघाली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आईशी आपण गप्पा मारल्या, त्यांनी त्यांचा यापूर्वीचा सगळा संघर्ष आपल्या समोर मांडला. त्यांचे पती शिक्षक होते आणि आजारात त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर हा सगळा संसाराचा गाडा त्यांनी हाकला, परिस्थितीशी संघर्ष करत दोन हात करत त्यांनी मुलं मोठी केली आणि आज ह्या मोठ्या केलेल्या मुलांचं मोठेपण बघताना आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण पाहिलं, त्यांच्या पतीच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं. खरं तर आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं आहे, सार्थक झालं आहे आणि आज हे सगळं चीज, हे सगळं सार्थक उभा महाराष्ट्र पाहतोय.